मला वाटत नाही की हा पक्षासाठी सेटबॅक आहे, कारण घड्याळे चिन्हावरचा महाराष्ट्रापुरता आमचा हक्क काही गेलेला नाही, ते घड्याळ चिन्ह राहणार आहे. येणाऱ्या निवडणुका पुढच्या काही महिन्यात येत आहेत, कर्नाटकची निवडणूक होते, अन्य राज्यांच्या निवडणुका पुढच्या 4 महिन्यात आहेत, त्यामुळं मला वाटतं हा दर्जा जो राष्ट्रीय पातळीवरची मान्यता जी आहे ती पुन्हा आम्हाला सहज मिळेल असा मला विश्वास आहे. एकीकडे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचा दर्जा जाणं, तुम्ही म्हणता की पुढच्या निवडणुकीमध्ये हे मिळेल, पण त्या निवडणुका येईपर्यंत हा काढून घेणं हा एका अर्थाने राजकीय खेळी पण म्हटली जाते. आता सर्व एजन्सीचा वापर कसा कोण करतं आहे याच्याविषयी सतत भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, सगळ्यांना ती माहिती आहे. पण ही राष्ट्रीय पातळीवरचा दर्जा जाण्याचं जी घटना काल झालेली आहे त्याच्यात जे क्रायटेरिया आम्ही फुलफिल करत नाही ते क्रायटेरिया आम्हाला फुलफिल करावे लागतील, ते आम्ही भविष्य काळात करू असा मला विश्वास आहे. म्हणजे यामध्ये राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता नाही असं तुम्हाला म्हणायचं? आता क्रायटेरिया जे आहेत ते क्रायटेरिया जर फुलफिल होत असतील तर मला वाटतं की आप पक्षाने त्यांचे किती आमदार निवडून आले हा भाग वेगळा, पण गुजरातमध्ये निवडणुका लढवल्या, अन्य राज्यात काही निवडणुका त्यांनी लढवल्या, गोव्यामध्ये निवडणुका लढवल्या आणि त्यामुळे त्यांना यावेळी राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. तसेच मला वाटतं की त्याच क्रायटेरिया इतर पक्षात भारतीय कम्युनिस्ट पक्षाला लावण्यात आलेलं आहे, तृणमूल काँग्रेसला लावण्यात आलेलं आहे, त्यामुळे क्रायटेरिया फुलफिल केले तर मला वाटतं राष्ट्रीय दर्जा हा पुन्हा मिळू शकतो. पक्षासाठी हा सेटबॅक म्हणता येईल का, कारण एका बाजूला विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे? मला वाटत नाही की हा पक्षासाठी सेटबॅक आहे, कारण घड्याळे चिन्हावरचा महाराष्ट्रापुरता आमचा हक्क काही गेलेला नाही, ते घड्याळ चिन्ह राहणार आहे आणि मला वाटतं की पुढच्या 4-6 महिन्यात हा दर्जा पुन्हा प्राप्त होईल असा मला विश्वास आहे. सर, याचं महाविकास आघाडीला कुठे फटका बसेल असं दिसते तुम्हाला? मला वाटत नाही सर, महाविकास आघाडीला फटका बसण्याचं कोणतंही कारण आहे असं मला वाटत नाही. एका बाजूला आपसारखा पक्ष अगदी कमी कालावधीमध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून नाव रूपाला येतो, मान्यता मिळणे अर्थात या सगळ्या प्रक्रियेची पूर्तता झाली म्हणून होते. दुसऱ्या बाजूला एक जुना पक्ष जो आहे त्याची मान्यता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कमी होते. काही पक्षांची काही काळ क्रेज असते. मला वाटतं की आपने मागच्या 2 वर्षात महाराष्ट्रात भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी आश्वासनं देऊन ही क्रेज